नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाग आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. शिवसेनेने धुळे शहरात 4 मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढून केली शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी. March 8 रोजी धुळ्यात महिला दिनानिमित्त प्रशासनातर्फे नवमतदान नोंदणीचं आयोजन. 11 मार्च रोजी धुळ्यात होणाऱ्या ओबीसी जनगणना परिषदेच्या भित्तीपत्रकाचं संपर्क कार्यालयात झालं अनावरण. सीताबाई शंकर माळी कन्या विद्यालयात पार पडली अहिराणी परिषदेची बैठक, 2 पुस्तकांचं समीक्षण. तंबाखूयुक्त शाळा अभियानानिमित्त मनपा शाळा क्रमांक 9 तर्फे काढण्यात आली जनजागृती रॅली. जैन सोशल ग्रुपने होळीनिमित्त केशव गार्डनमध्ये साजरा केला रंगारंग उत्सव, विविध कलांचं सादरीकरण. आणि सिद्धेश्वर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त सोमवारी भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी. आता पाहूया बातमीपत्र विस्तारानं. शिवसेनेतर्फे 4 मार्च रोजी धुळ्यात भव्य शोभायात्रा काढून शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. शिवसेनेतर्फे तिथीनुसार रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवराज्याभिषेक सोहळा व शेतकरी आत्महत्यांवर सजीव देखावा साकारण्यात आला. त्याचबरोबर रक्तदानाविषयी जनजागृती करण्यात आली. शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीलाच प्रारंभ झाला. मिरवणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, माजी नगरसेवक महेश मिस्तरी, डॉक्टर सुशील महाजन, अतुल सोनोने, राजेंद्र पाटील, सुनील बैसाने, ॲडव्होकेट पंकज गोरे, किरण जोंधळे, भगवान गवळी, कैलास पाटील, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते. मिरवणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी व महिला भगवे फेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या. ही मिरवणूक खंडेराव बाजार, 5 कंदील, आग्रा रोड आदी भागातून काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी मावळ्यांची वेशभूषा करून 30 ते 40 जण घोड्यावर स्वार झाले होते. एका सजवलेल्या ट्रॅक्टरवर शिवाजी महाराजांच्या जीवनावर सजीव देखावा साकारण्यात आला होता. त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तैलचित्रही ठेवण्यात आले होते. शोभायात्रेत शेतकरी आत्महत्याचा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी कसा सुखी होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची कशी काळजी घेतली होती हे दाखवण्यात आले. तसेच आता शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते त्याचं कारण काय ही कारणं देखील सांगण्यात आली. त्याचप्रमाणे रक्तदानाची जनजागृती करण्यात आली. मिरवणुकीला वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जमनालाल बजाज रोड 5 कंदीलसह ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक अडवण्यात आली होती. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कक्षात नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. 6 नंबरचा फॉर्म भरून नाव नोंदणी करावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवडे यांनी केलं आहे. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवसाचं औचित्य साधून महिलांमध्ये लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीनं महिलांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदार करणे या बाबीची जागृती करण्याच्या दृष्टीनं सध्या प्रयत्न केले जात आहे. आपल्या जिल्ह्याचा जर विचार जर केला तर दर 1000 पुरुषांमागे 946 महिला आहेत आणि या 946 महिलांपैकी जानेवारी 2018 जी
आमची मतदार नोंदणी झाली त्याच्यामध्ये 946 पैकी 934 महिलांनी फक्त मतदार नोंदणी केलेली आहे असं निदर्शनास आलं. म्हणजेच लोकशाही प्रक्रियेपासून या उरलेल्या ज्या महिला आहे त्या मतदार नसल्यामुळं वंचित होतात आणि म्हणून या वंचित राहिलेल्या जे महिला मतदार आहेत त्यांना मतदार नोंदणीसाठी प्रवृत्त करणे यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत आणि यासाठी फॉर्म नंबर 6 भरून ज्या महिलेचं वय 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना तहसील कार्यालयामध्ये आपलं मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येईल. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचं जे NVSP पोर्टल आहे त्या पोर्टलवर ऑनलाईन देखील त्यांना मतदार नोंदणीमध्ये मतदार नोंदणी करता येईल आणि या मतदार यादीमध्ये नाव आल्यानंतर या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी होता येईल. 11 मार्च रोजी धुळ्यात होणाऱ्या राज्यस्तरीय OBC जनगणना परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुभाष चौक येथील संपर्क कार्यालयात भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं. धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात 11 मार्चला राज्यस्तरीय OBC जनगणना परिषद होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर रविवारी महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते सुभाष चौकातील संपर्क कार्यालयात भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. OBC परिषदेची तयारी अनेक दिवसापासून सुरू आहे त्यासाठी धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात बैठका घेण्यात आल्या. परिषदेत OBC समाजाच्या समस्यांवर चर्चा होणार आहे. परिषदेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी भित्तीपत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचे रविवारी महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले, महेश मिस्त्री, चंद्रकांत सोनार, रवी काकड, डॉक्टर सुशील महाजन, अशोक गवळी, सुनील बैसाने, मिलिंद सोनोने, राजू तावडे, दिलीप देवरे, शशिकांत सूर्यवंशी, कृष्णा फुलपगारे, BN बिरारी, भानुदास पारोळकर, अशफाक शेख, ज्ञानेश्वर माळी, पराग आहिरे, तुकाराम महाजन, रमेश देवरे, SN माळी, अशोक माळी, CB माळी, प्रदीप भांबरे, विश्वासराव भांबरे, नंदू एल मामे, भोला चौधरी, भिवसन आहिरे, जितेंद्र पगारे, रमेश देवरे, महेंद्र फुलपगारे, विश्वनाथ फुलपगारे, विनायक फुलपगारे, हेमंत सोडावले, भरत मोरे आदी उपस्थित होते. OBC समाज बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून OBC समाजावर प्रत्येक गोष्टीवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा बोलण्याकरता राज्यस्तरीय OBC जनगणना परिषद धुळे येथे 11 मार्च रोजी घेण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज OBC जनगणना परिषदेचे बॅनरचे उद्घाटन या शहराच्या लोकप्रिय महापौर आपल्या काकूसाहेब कल्पना काकू महाले यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. 11 मार्चला होणाऱ्या OBC समाजाच्या परिषदेमध्ये आपल्या OBC समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ही परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर धुळे शहरातील तमाम नागरिक प्रतिनिधींना मी या ठिकाणी आवाहन करते की आपण सगळ्यांनी या परिषदेला उपस्थिती दर्शवावी आणि आपल्या ज्या काही न्याय ज्या काही मागण्या आहेत त्या ठिकाणी आपण मांडाव्यात आणि या कार्यक्रमाला माझ्या धुळे शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने शुभेच्छा. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. सीताबाई शंकर माळी कन्या विद्यालयात सोमवारी अहिराणी परिषदेची बैठक संपन्न झाली. देवपूर दत्त मंदिर परिसरातील सीताबाई शंकर माळी कन्या विद्यालयात सोमवारी अहिराणी परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत प्रकाश महाले लिखित देव बोकड्यांनी माणुसकी या कादंबरीचं आणि प्राध्यापक आबा पाटकरी लिखित पाठवरना हात या पुस्तकाचं समीक्षण करण्यात आलं. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. बैठकीला प्राध्यापक BB महाजन, प्राध्यापक आबा पटकरी, प्राध्यापक रमेश राठोड, प्राध्यापक RN पाटील, प्राध्यापक भगवान पाटील उपस्थित होते. प्राचार्य सदाशिवराव माळी यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं. अस्ती थोर, थोरांचे विचार अस्ती थोर, भावनांवर दयांची रुपेरी मोहर, मिळता मार्गदर्शनाचे गुलदस्ते, काट्यांवर चालता गाली हसू फुलते, निथड पाण्याला गरज काय आरशाची, निथड पाण्याला गरज काय आरशाची, जणू लोखंडाला मिळावी सात परिसाची, जणू लोखंडाला मिळावी सात परिसाची, जीव तडफड करतोय कशी पडू मी बाहेर, जीव तडफड करतोय कशी पडू मी बाहेर, अज्ञानानेच भरले होते माझे माहेर, अज्ञानानेच भरले होते माझे माहेर. माझे अभिमान से सुरेश भट असणे मराठी ना अभिमान लेख सांगेल होता त्याला कविता माय बोली तसा मला आम्ही शेष भागवान बोलतच अहिराणी वैनू तथन्य आम्ही ऐकतच अहिराणी धर्म पंथ जात एक जाणतच अहिराणी एवढा जगमा माय मानतच अहिराणी आहे त्याचं भाषांतर छे त्या मराठी ना अभिमान से आम्हाला अहिराणी ना अभिमान से
बोली भाषा जर जगवायच्या असतील आणि त्यांचं जर उत्तमोत्तम साहित्य लिहायचं असेल तर महाराष्ट्राचे प्रत्येक बोली भाषेला शासनाने दरवर्षी कमीत कमी 1 लाख रुपयांचं अनुदान द्यायला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं. अहिराणी साहित्य परिषद हिची वाटचाल आज लहान दिसत असली तरी ते पुढे मोठे होईल अशी अपेक्षा त्याने बाळगली. त्याचप्रमाणे अहिराणी साहित्य परिषदेच्या वतीने भावी काळात प्रसिद्ध होणाऱ्या अहिराणी साहित्य पत्रिका या मासिकाला दिल्ली येथील प्रेस आणि रजिस्टर ऑफिसमधून संमती मिळावी व रजिस्ट्रेशन मिळावं म्हणून अध्यक्षांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुरेश भामरे यांना सुभाष भामरे यांना विनंती केली आहे आणि यांनी देखील ती विनंती मान्य केली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. सूर्य की पहली किरण से ही होली चाइल्ड इंग्लिश स्कूल की शुभ सुबह का आरंभ होता है. होली चाइल्ड की स्थापना लेट रिटायर्ड मेजर एस संधु ने की थी. स्कूल का रूटीन 2.5 किलोमीटर मॉर्निंग जॉगिंग हाई स्कूल के बच्चों से शुरू होता है. छोटे बच्चे हेल्थ प्रिजिवेंटिंग एक्सरसाइज और योग प्राणायाम से करते हैं और अत्यंत महत्व की फिजिकल एक्सरसाइज जैसे रोप क्लाइंबिंग, हैंगिंग वॉक आदि से होता है. यह छात्रों के लिए वरदान साबित होता है. रेगुलर क्लासेस, टिफिन ब्रेक, एडमिनिस्ट्रेटर श्री M.S. चिमा और काउंसलर मिसेज चिमा के डिसिप्लिन राउंड से होता है. स्कूल में हर साल 2 बार एनुअल मिलिट्री ट्रेनिंग कैंप होता है जिसके कारण बच्चों में आत्मविश्वास और आत्मनिर्भर रहने में सहयोग मिलता है. इसमें मॉर्निंग जॉगिंग, फिजिकल एक्सरसाइज, स्पेशल लेक्चर जैसे GST और अपनी सेहत का पूरा ध्यान कैसे रखें, एक्सपर्ट्स को आमंत्रित किया जाता है. संस्कृत प्रोग्राम भी किए जाते हैं. अन्य प्रोग्राम जैसे स्वच्छ भारत अभियान, हिंदी दिवस, मराठी दिवस, ह्यूमन राइट्स रैली, ऑफिस बेयरेस की विजिट आदि होती है. सर्वधर्म सम्मेलन में बहुत बड़ा योगदान देकर समाज को संदेश दिया जाता है. गणपति पूजा आदि सभी त्यौहार मनाए जाते हैं. स्पोर्ट्स आदि में नेशनल लेवल के स्वर्ण पदक, राज्य लेवल पर स्वर्ण एवं सिल्वर पदक जीते जाते हैं. एपकेस में अंतर्राष्ट्रीय लेवल पर प्रथम स्थान बच्चों ने प्राप्त किया है. एकमात्र स्कूल महाराष्ट्र में जिसके छात्रों ने पिछले 4 वर्षों में 26 जनवरी नई दिल्ली में प्रधानमंत्री से अब तक 3 बार स्वर्ण पदक जीत चुके हैं. सुसज्ज लैब, एजुकेशन कॉन्टेक्स्ट और सार्वजनिक बोलने पर जोर दिया जाता है. मानसिक वृद्धि और एंटरटेनमेंट के लिए पिकनिक आदि का भी आयोजन होता है. अपने बच्चों को ऑलराउंड डेवलपमेंट का अवसर दे, आज ही संपर्क करें चीफ एडमिनिस्ट्रेटर M.S. चिमा, मारुति नगर, 40 गांव चौफुली, NH3, धुले. मोबाइल नंबर 9423979064. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 9970816627. फोन नंबर 0252-64-23-45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस,
आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252 263 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडी, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता, डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0252 23 89 36. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा, पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता, डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66 161. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत.
धुळे मनपा शाळा क्रमांक 9 मध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानाच्या निमित्त मराठी व इंग्रजी माध्यम शाळाची रॅली करण्यात आली. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, नेहरू युवा मंडळ म्हसाळे, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था बिलाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे मनपा शाळा क्रमांक 9 मध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानाच्या निमित्त मराठी व इंग्रजी माध्यम शाळाची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हिरामन गवळी उपस्थित होते. रॅलीचं संचालन मुख्याध्यापिका इंदिरा भोसले, उज्ज्वल बोरसे यांनी केलं. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना तंबाखूपासून होणारे आजार, दुष्परिणाम याविषयी शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती करंकाळ, मनीषा गांगुडे, परवीन पिंजारी, नेहा जोशी, शारदा गायकवाड, रुशाली गायकवाड, पायल शहा इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी गुटख्याची होळी करण्यात आली. धुळे जिल्ह्यामध्ये सलाम मुंबई फाउंडेशन तसेच शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत प्रभावीपणे धुळे जिल्ह्यामध्ये तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात येत आहे. याच्यामध्ये सर्व स्वयंसेवी संस्थांनीही उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद नोंदवलेला आहे. त्याचप्रमाणे व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्याच्यामुळे होणारे विविध आजार याविषयीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा शासनाचा उद्देश असल्याने प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, जसं प्राथमिक माध्यमिक शाळा असतील, इंग्लिश मिडियम अशा विविध शाळांमध्ये जाऊन सर्व स्वयंसेवी संस्थाद्वारे तंबाखू मुक्त अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. धुळे शहरातील केशव गार्डन येथे जैन सोशल ग्रुपतर्फे होळीनिमित्त रंगारंग उत्सव साजरा करण्यात आला. धुळे शहरातील मनोहर टॉकीज जवळील केशव गार्डन येथे जैन सोशल ग्रुपच्या वतीनं होळी सणानिमित्त रंगारंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत धुळवड साजरी करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात गीत गायन, मिमिक्री, नृत्य अशा विविध कलांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी प्रोजेक्ट चेअरमॅन मनोज लोढा, आशा साजेड, प्रतिमा बेंगानी यांच्यासह जैन समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही दर वर्षाप्रमाणे यावर्षी देखील जैन सोशल ग्रुप धुळेतर्फे होली महोत्सवाचा होली निमित्त रंगारंग कार्यक्रम होली महोत्सव निमित्त आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे जवळपास 125 दाम्पत्य सदस्य आज या होळीच्या रंगारंग कार्यक्रमात एकदम आनंदाने हर्षोल्लासमय वातावरणात या ठिकाणी होळी साजरा करीत आहोत. सिद्धेश्वर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त 5 मार्च रोजी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 5 मार्च रोजी संकष्टी चतुर्थी होती. यानिमित्त अनेक जण उपवास ठेवून गणेशाची मंदिरात जाऊन पूजा करतात. सिद्धेश्वर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं. विविध पूजा विधी आणि होम हवन यावेळी पार पडले. या संदर्भात पुजारी शर्माजी यांनी अधिक माहिती दिली. सिद्धेश्वर गणपती मंदिर नदीकाठी धुळे आज वर्षाची शेवटची चतुर्थी फाल्गुन कृष्ण पक्ष संकष्टी चतुर्थी. आजच्या चतुर्थीचं गणपतीचं महाअभिषेक करण्यात आलं व आता गणेश यागाचं पूजन चालू आहे. सकाळ ते संध्याकाळ भाविकांची, गणेश भक्तांची खूप गर्दी असते आणि या चतुर्थीनिमित्त समस्त गणेश भक्तांना लाख लाख चतुर्थीच्या शुभेच्छा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. शिवसेनेने धुळे शहरात 4 मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढून केली शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी. आठ मार्च रोजी धुळ्यात महिला दिनानिमित्त प्रशासनातर्फे नवमतदान नोंदणीचं आयोजन. 11 मार्च रोजी धुळ्यात होणाऱ्या ओबीसी जनगणना परिषदेच्या भीतीपत्रकाचं संपर्क कार्यालयात झालं अनावरण. सीताबाई शंकर माळी कन्या विद्यालयात पार पडली अहिराणी परिषदेची बैठक, 2 पुस्तकांचं समीक्षण. तंबाखूयुक्त शाळा अभियानानिमित्त मनपा शाळा क्रमांक 9 तर्फे काढण्यात आली जनजागृती रॅली. जैन सोशल ग्रुपने होळीनिमित्त केशव गार्डनमध्ये साजरा केला रंगारंग उत्सव, विविध कलांचं सादरीकरण. आणि सिद्धेश्वर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त सोमवारी भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.